हॅलो. हॅलो. हा हा, कोण मारुती सातव पंच बोलताय काय? हो बोला की. पैलवान संग्राम कांबळे बोलतोय. हा बोला बोला. म्हणलं काल सिकंदरच्या कुस्तीला तुम्हीच पंच होता ना? हो हो हो. तुम्हाला मुलगा आहे का मुलगी आहे? का सांगा की तुम्हाला मुलगा आहे का मुलगी आहे? बोला की तुम्ही काय तुम्हाला म्हणायचं? अहो ते सांगतो तुम्हाला, तुम्हाला मुलगा आहे का मुलगी ते सांगा. बोला की तुम्हाला काय अहो मी बोलतो पण तुम्हाला मुलगा आहे का मुलगी ते सांगा मला फक्त. मी बेजांत बोलतो. तुम्हाला मुलगा आहे की मुलगी आहे? मुलगा आहे. त्या मुलग्याच्या डोक्यावर हात घेऊन शपथ घेऊन सांगा की तुम्ही दिलेलं न्यायदान योग्य आहे होतं का चुकीचं होतं? कांबळे पैलवान वस्ता तुम्ही इतक्या दिवस पंचगिरी करताय. ऐका सांगतो, ऐका. आता आमचं ऐकायचं, तुम्ही तुमचं ऐकलं काल बघितलं निर्णय किती दिला तुम्ही. तो निर्णय दिला तो चुकीचा दिला तुम्ही. पहिली गोष्ट, दबावाला बळी पडून दिलेला आहे हे पण सगळ्यांना तुम्ही मान्य करा. कुणाच्या दबावाला? कुणाच्या बापाला घाबरत नाही? कुणाच्या बाबाला घाबरताय ते सगळ्यांना बघितलंय, जगानं बघितलंय. योग्य पंचगिरी करायची तर योग्य पद्धतीने केली पाहिजे होती तुम्ही. पण तुम्ही दबावाला बळी पडून जो निर्णय दिला, जिथं 2 पॉईंट होतं तिथं 4 पॉईंट दिलं तुम्ही. मी आज नाही, मी 40 वर्षे धंद्याचे. अहो तुम्ही धंद्यात असा ना तर मिंद्यात असा, त्याचा आम्हाला घेणं देणं नाही. तुम्ही तिथं तज्ञ पंच होता म्हणल्यानंतर तुमचं काम होतं का नाही योग्य न्यायदान करणं? ऐका, 2 मिनिटं माझं ऐकून घेसल का? तुम्हाला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स पंच आहे तुम्ही, आणि तुम्ही जर अशी चूक करताय त्या पैलवाना सिकंदरवर किती मोठा अन्याय झाला हे तुम्हाला दिसलं नाही का? सांगा अहो, तुम्ही चूक कशी म्हणताय पैलवान? चूक कशी म्हणताय? चूक कशी म्हणताय म्हणजे अहो काय काय अहो ज्युरी ज्युरीकडे निर्णय गेला ना? अहो ज्युरी, तुम्ही व्हिडिओ बघा. तुमचा निर्णय यायच्या अगोदर जे ज्युरी दिन्या गुण म्हणतोय की 4 गुण मिळाले महेंद्रला, कुठल्या बेसिसवर म्हटलं तुम्ही? त्या मोठ्या स्क्रीनवर तुम्ही हे काय केलं नाही, व्यवस्थित चेक का केलं नाही? दुसऱ्या अँगलनं मी काय म्हणतोय, दुसऱ्या अँगलनं ते व्हिडिओ का बघितला नाही तुम्ही? सगळ्या गोष्टी तपासून व्यवस्थित निर्णय द्यायला पाहता ना, गडबड काय केली तुम्ही एवढ्या लवकर डिसिजन द्यायची? मी काय गडबड केली? तुम्ही मेन पंच तुम्ही होता ना, मग तुम्ही ज्युरी, मग त्या व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही बघा. तुमचा निर्णय यायच्या अगोदर त्या दिन्यागुंडनं काय केलाय की 4 गुण महेंद्रला मिळाले म्हटला. ऐका ना, तुम्हाला तुम्हाला माझं म्हणणं ऐकून घ्यायचं नसतं तर मग बोलण्यात काय फायदा आहे का? अहो तुमचा निर्णय काय जग जाहीर झाले सर, काय तुम्ही सांगताय की तुमचं जग जाहीर होऊ द्या की तुम्ही तो डेंजर पडलाय मला वाटलंय मी 4 दिवस. या टीमाला या सिच्युएशनला वाटणं ह्याला काही अर्थ नाही सर. जो डिसिजन देणार तो एकाचं भवितव्य ठरवणार, एकाचं नुकसान ठरवणार. आणि तुम्ही सिकंदर विजयी होत असताना त्या महेंद्रला तुम्ही हे दिलं, पॉईंट दिलेत त्या दिन्यागुंडचं ऐकून, ते दिन्यागुंड ते बघायच्या अगोदर निर्णय देतोय ती तुम्हाला पटते का? सांगा कुठे बघितल्यानंतर निर्णय जाहीर केला कुठला? बरे आमच्या स्क्रीनवर, मोठ्या स्क्रीनवर का दाखवलं नाही? परत त्या वेगळ्या अँगलनं का बघितलं नाही? तिथनं या साईडनं मातीचा धुळा उडल्या त्यामुळं अस्पष्ट दिसलं, पण त्या साईडनं क्लिअर दिसलं होतं, त्या साईडनं का चेक केलं नाही? सांगा हे काम कोणाचं? हे काम कोणाचं? हे ज्युरीचं काम आहे. मग ही ज्युरी जर 4 पॉईंट दिलं म्हणत्या की चेक करायच्या अगोदर, मग ही चुकी तुमच्या तांत्रिक टेमिटीची पंचांची नाही काय? ही जबाबदारी कोणाची? मी काय म्हणतो त्यांनी व्हिडिओ पाहून केलं ना, ते काय माहित नाही आम्हाला. तुम्ही चुकीचं केलंय, तुमच्या पोराची शपथ खाऊन सांगा तुम्ही तुम्ही खरं केलंय का खोटं केलंय हे मी सांगा तुम्हाला. तुम्ही उगाच आता आम्हाला फिरवत बसू नका. तुम्ही चुकीचं केलंय, त्या दिन्यागुंडनं चुकीचं केलंय, आणि हे गंगावीस चाल मी कधी खपून घेणार नाही तुम्हाला आता सांगतो. चुकीचं केलंय मी बी गंगावीस तालमीचा, जे लक्षात घ्या. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, मी तीव्र शब्दात बोलतो. गंगावीस तालमीचं म्हणताय तुम्ही आणि गंगावीस तालमीच्या पैलवाना हरवताय तुम्ही. तुम्हाला व्यवस्थित बोलायचं असेल तर बोला, नाही तर फोन ठेवून द्या. व्यवस्थितच बोलालोय की मी तुम्ही तुम्हाला काय भाषा झाली तुमची? भाषा म्हणजे काय? तुम्ही केलं ते योग्य केले काय? मग मी सत्याची बाजू धरून काय सत्य केलं? काही सत्य केलं नाही तुम्ही, सगळं असत्य केलं दवावाला.